यानंतर आता बातमी आहे क्रीडा विश्वातून। क्वालिफायर टू सामन्यात शुभमन गिल याने मुंबई विरोधात शतकी खेळी केली आहे। शुभमन गिल याने 7 चेंडूंमध्ये 129 धावांचा पाऊस पाडला आहे। पहिल्या चेंडूपासूनच गिलने मुंबई इंडियन्सची गोलंदाजी फोडून काढली। गिलच्या झंझावातापुढे मुंबईची गोलंदाजी दुबळी जाणवत होती। शुभमन गिल याने 32 चेंडूत अर्धशतक झळकावलं, त्यानंतर पुढच्या 17 चेंडूत शतक झळकावलं। शुभमन गिल याने 60 चेंडूंमध्ये 10 षटकार आणि 7 चौकाराच्या मदतीने षटकाला गवसणी घातली। यंदाच्या हंगामातील गिलचे तिसरे शतक होय। शुभमन गिल याच्या वादळी शतकी खेळीच्या बळावर गुजरातने 3 विकेटच्या मोबदल्यात 233 धावांपर्यंत मजल मारली। मुंबईला विजयासाठी 234 धावांचं आव्हान आता आहे। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।